त्याचं गाणं होतं, हा गातो. त्यामुळे त्याला गाणं हे स्वरूप नव्हतं ते. पण मला असं वाटतं की मनाचा बकालपणा दूर झाला तो तिथे गेल्यानंतर, शेतावर गेल्यानंतर. नाहीतर मग इथे सतत त्या भिंतींमध्ये राहिल्यानंतर ते जमत नाही. तिथे गेल्यानंतर सगळं, आता भिंतींच्या जागी डोंगर आल्यामुळे फार बरं वाटतं. आणि तिथली चित्र आहेत त्याच्यामधलं एक चित्र, म्हणजे असंच बोलत असताना त्याच्यात वळणावर सरब उसळले, खळगी मधल्या पाण्यामधले चिमणी थोडे आभाळ पिते. आता चिमणी थोडे आभाळ पिते म्हणजे तिथे चिमणी ती खरंच अशी पीत होती पाणी, आणि आभाळाचं प्रतिबिंब पडलं होतं. तर त्यामुळे ते नुसतं तसंच मांडायचं. आणि मग त्याच्यानंतर ती त्याचं गाणं करते आणि मी असंच लिहितो आणि मी ह्याला पाठवतो आणि हा कशी काय त्याला चाल लावतो. खरं तर इतकं चमचालं असतं माझं सगळं, पण तरीसुद्धा हा छान अप्रतिम करतो असतो मोहरीक. त्याला मी फक्त एकच सांगितलं, हा शहाणपणा त्याला उगाचच नाना छंदातला. त्याला म्हटलं तुझं गाणं ओळखता नाही आलं पाहिजे असं करतो, कारण काही वेळ असं होतं की तुझं गाणं मी सांगू शकतो की हे मोहरीरचं आहे, तर आपली छाप हे पुसून टाकायची. त्याला गंमत असते, माझ्या मागच्या भूमिकेशी माझ्या आजच्या भूमिकेचं जर साधर्म्य असेल तर मी नट म्हणून कुठेतरी कमी पडतो, तू संगीतकार म्हणून मोठा आहेस. पण मला असं वाटतं की तुझं अनप्रेडिक्टेबल वाटायला पाहिजे. हे उगाच असं आता माईक हातात दिल्यास म्हणून ही सुंदर तिन्ही गाणी मला नानाने ऐकवली होती. नाना करते हुए लिख ही डाला इसने. हाँ नान्या खूब छान लिखो, याच्यात काही शंका नाही, कारण त्याचे खूपसे हिंदी गाणे मी त्याच्या तोंडातून ऐकलेली आहेत. एका गाण्याला रेकॉर्ड पण केलं होतं, पण त्यावेळेला सागरिकाची आणि माझी ओळख नव्हती, त्यामुळे मला तिला देता नाही आलं. पण ते खूप छान झालं असतं गाणं, लोकांनी खूप पसंत केलं होतं. घर में है बस छे ही लोग, चार दीवारें, छत और मैं. हा माझा मित्र कवी सुद्धा आहे हे लोकांना कळणार आहे आणि त्याचा आस्वाद लोकांना घेता येणार आहे त्याचा मला खूप आनंद आहे. ज्या प्रकारे माझ्या मित्राच्या साथीला सागरिका जी आल्या, तसंच ही मंडळी सुद्धा आमचे मित्र स्वप्नील, वैशाली, राहुल आणि निलेश. निलेश हा एक अत्यंत टॅलेंटेड मुलगा आहे, त्याचं योगदान आहे, त्याची गाणी मला खूप आवडतात. तर अशा प्रकारचं काहीतरी नव्यानं लोकांच्या समोर येणं. मला एकच सांगायचं होतं की 89 मध्ये माझी बहिणाबाईच्या गाण्यांची सीडी निघाली, त्यावेळी मी खूप गात होते आणि त्यावेळी विलनची नागिन फार फेमस झालं होतं. तर आणि तशीच सारखी गाणी मला मिळत होती. तर माझे मिस्टर म्हणाले तू एवढ्या कंपन्यांसाठी गातेस तर तू विचार ना कुठच्या तरी कंपनीने की बहिणाबाईची गाणी तुम्ही काढाल का, म्हणजे रेकॉर्ड काढाल का. तर मी 5-6 मी ज्या ज्या कंपन्यांकडे गात होते त्या सगळ्यांनी लोकांना मी विचारलं की म्हणजे काढाल का तुम्ही बहिणाबाईची गाणी, कारण ती अर्थाच्या दृष्टीने आणि खूप फिलॉसॉफिकल अशी गाणी होती. तर 16 गाणी होती आणि त्याची फिल्म निघालेली होती दूरदर्शनवरती, पण त्याचे रेकॉर्ड निघालेलं होती. तर त्यामुळे मला 89 जवळजवळ 6-7 प्रोड्युसर्सनी सांगितलं कंपन्यांच्या की आम्हाला हे कमर्शियल एवढं वाटत नाही त्यामुळे नाही काढू शकणार. तर माझे मिस्टर म्हणाले आपणच काढूया सीडी आणि आम्ही ती काढली. त्याच्यानंतर नाट्य सुरेशजीनी जी नाट्यगीतं गायले एवढी सुंदर गायले तर ती त्यावेळी काढली. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर 99 गेले तर मला प्रश्न पडला की आता कुणाला हे याचं डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग करायला द्यावं. तर त्यावेळी 7 कंपन्या माझ्याकडे आपवून आल्या की ही सीडी आम्हाला द्या म्हणून. म्हणजे ज्यावेळी त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं त्यावेळी 8-10 वर्षांनी मला त्यांनी सांगितलं की आम्हाला हे द्या राईट सगळे.
तर ते सगळे पुरुष होते. पण मला असं वाटलं की सागरिका जी या नक्कीच एफिशियंट असणार एकच बाई आहे, तर आपण यांनाच द्यावे. आपण सर्वात मला खुशी असायचं की सुरेशजी भेटले, सचिनजी भेटले, आणि तुमचे हे जे तीन कलाकार वैशाली सामंत, स्वप्नील आणि अवधूत, तर त्यांनाही अभिनंदन. कारण तुमचा हा म्हणजे तुमची ही फॅमिली आहे, आता ही फॅमिली मोठी झाली आहे. आणि मला सर्वात मजा आली जेव्हा मी, मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी नानांबरोबर आशाजी, मी, नाना आपण एकत्र अमेरिकेला गेलो होतो. आणि आज जेव्हा नानांनी मला पाहिलं, जे जवळ देऊन मला अशी जी भेटी मारली, थँक्यू नाना, ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस यू.